कोरोनाच्या दुर्धर वातावरणात तिनं गोंडस कन्येला जन्म दिला, मात्र मातृत्व पदरी पडताच पॉझिटिव्ह आलेल्या मातेची बाळापासून ताटातूट होऊ नये म्हणून हॉटेलमध्ये विशेष व्यवस्था शिवसेनेनं केली. अंगडी, दुपटी, फळं, औषधं, मेथीडिंकाचे लाडू असा सगळा सकस खुराक सुरू करतानाच पॉझिटिव्ह बाळंतिणीची शिवसेनेनं घरातील माहेरवाशिणीसारखीच काळजी घेतली. एकीकडे रक्ताच्या नातेवाईकांनी पाठ फिरवली असताना शिवसेनेनं मायेची पाखर दिल्यानं या मातेच्याही डोळ्यामध्ये आनंद अश्रू तरळले. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालया शेजारी असलेल्या धर्मवीर नगरमध्ये सुनील पारदळे गेली 10 वर्ष राहतात. हातावर पोट असलेल्या पारदळे यांची पत्नी 2 जूनला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये प्रसूत झाली. तिनं मुलीला जन्म दिला, मात्र 5 जून रोजी पारदळे यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अवघ्या 3 दिवसाच्या बाळाची काळजी कोण घेणार असा यक्षप्रश्न पारदळे कुटुंबासमोर उभा टाकला. असं असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे आणि वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले जाधव यांची टीम पारदळे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. बाळाची आणि पॉझिटिव्ह आईची ताटातूट होऊ नये म्हणून रेपाळे यांनी या दोघांची मर्फी आरटीओ जवळील शरणम हॉटेलमध्ये व्यवस्था केली. यासोबतच या मुलीची काळजी घेण्यासाठी तिचे पिता सुनील पारदळे यांनाही हॉटेलमध्ये ठेवलं. केवळ हीच व्यवस्था करून शिवसैनिक थांबले नाहीत, तर हॉटेलमध्ये ठेवलेल्या या कुटुंबाची प्रत्येक अपडेट रुपाली रेपाळे आणि नम्रता भोसले जाधव घेत होत्या. बाळाला पाळणा, छोटी गादी, अंगडी, दुपटी, नवजात शिशू सेट, औषधं पुरवली गेली. तसंच पॉझिटिव्ह बाळंतिणीला मेथी डिंकाचे मास्क, सॅनिटायझर, फळं, सकस जेवण इत्यादी रेपाळे यांच्याकडून पाठवण्यात आलं. नमस्कार, मी नीता सुनील पारदळे धर्मवीर नगरमध्ये राहते आणि मी कोविडचं टेस्ट केलं होतं, तर ते 3 दिवसात माझी दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी झाली आणि 3 दिवसांनी मला माहीत पडलं की कोविडचं टेस्ट पॉझिटिव्ह आहे म्हणून. तर मी खूप घाबरली होती. बेबीला घेऊन घरी आल्याच्या नंतर मला काहीच कळत नव्हतं की मी काय करू, कुठे जाऊ म्हणून. तर मला विकास रेपाळे दादांनी यांनी फोन केला आणि सांगितलं की तुम्हाला घाबरायची वगैरे काय गरज नाही आहे, मी तुमची चांगली सुविधा करेन, चांगल्या ठिकाणी सेफ्टी ठेवेन बेबीला आणि तुम्हाला. तर मला इथे ह्या हॉटेलमध्ये जागा दिलं, चांगला रूम दिलं, आमची काळजी घेतलं आणि खूप काही वस्तू पण नव्हत्या माझ्याकडे बेबीसाठी. त्यांच्या मिसेसनी, नम्रताताईंनी वगैरे खूप हेल्प केलं माझ्यासाठी.